तर मुलानं आजचा सुविचार देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात नेहमी घेण्यापेक्षा नेहमी देत राहावे कारण देण्याने आपल्याला समाधान मिळते हे आपल्याला माहिती आहे पण मग तो आधाराचा शब्द असो किंवा आपण कोणाला आधार देत असू किंवा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात किंवा आपण कोणी अडचणीत असल्यास जी काही मदत करू ती आपल्यासाठी सर्वश्रेष्ठच ठरणार आहे आणि म्हणून नेहमी देत राहावे आता आज आपण जे शिकणार आहोत ते आहे मराठी व्याकरण किंवा भाषाभ्यासमधील वाक्यांचे प्रकार व वाक्य रूपांतर आतापर्यंत आपण शब्द वाक्य कसे बनतात हे पाहिलेले आहे तर आता आपण सर्वप्रथम वाक्यांचे प्रकार समजून घेऊया आता वाक्यांचे प्रकारांमध्ये आपण मागच्या वर्षी पण शिकलो आहे की चार प्रकारचे वाक्यांचे प्रकार मध्ये चार प्रकार आहेत त्यातील माहिती आपण आता करून घेऊ पहिलं हे विधानार्थी वाक्य आता या विधानार्थी वाक्यांची जी जी विशेषता आहे की या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते म्हणजे वाक्य बनले असते साधं की माझे घर दवाखान्याजवळ आहे तो रोज व्यायाम करत नाही किंवा तो शाळेला रोज उशिरा येतो अशा प्रकारचं साधं विधान इथे केलेलं असतं म्हणून हे विधानार्थी वाक्य दुसरं प्रश्नार्थी वाक्य आता या प्रश्नार्थी वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला असतो तुला लाडू आवडतो का तुम्ही सकाळी केव्हा उठता तुम्ही अभ्यास करता का किंवा आई आज बाहेर गेली का अशा प्रकारचे वाक्य म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो अरे रे फार वाईट झाले शाबास छान चांगले मार्क मिळवलेस अबब केवढा मोठा साप तर अशा प्रकारची जी वाक्य असतात ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये आपण आश्चर्य व्यक्त करतो काहीतरी नवल आपल्याला वाटतं आहे आणि जे उद्गार आपल्या तोंडून निघतात त्याला उद्गारार्थी वाक्य आपण म्हणतो चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य की आता ही वाक्य म्हणजे की एक प्रकारच्या वाक्यात या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो जसे की मुलांनो रांगेत चला उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा तो दरवाजा लावून घे किंवा ती खिडकी उघड म्हणजे आपण तिथे आज्ञा केलेली आहे आणि या आज्ञा करण्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो की आपण तिथे आज्ञा दिलेली असते तर प्रकारे आपण वाक्यांचे चार प्रकार पाहिले विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य आता वाक्यप्रकारावरून आपण आता वाक्य रूपांतर याकडे वळणार आहोत वाक्यरूपांतराला वाक्य परिवर्तन असे सुद्धा म्हणतात परिवर्तन म्हणजेच बदल वाक्यरूपांतर म्हणजे वाक्याच्या रूपात किंवा रचनेत केलेला बदल होय आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्य बोललो तर ऐकणाऱ्याला ती कंटाळवाणी वाटतात तेच तरच प्रकार वाटतो तसेच लेखकांनी एकाच साच्याची वाक्य लिहिली तर वाचणाऱ्यालाही कंटाळा येईल त्याच्यामध्ये काही चढ उतारच नसतील किंवा वाक्य अगदी एक स्वरूपाची असतील तर म्हणूनच आपल्याला ते वाचण्याचा अतिशय कंटाळा येईल म्हणूनच वाक्यरचनेतील बदल गरजेचा ठरतो वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात अजिबात बदल होता कामा नये आता आपण वाक्य बदल पाहिजे म्हणून त्याचा अर्थच बदलून जाईल किंवा वाक्यच बदलून जाईल अशा प्रकारचं अपेक्षित तिथे नाही आहे तर यासाठी आपल्याला प्रश्नार्थक विधानार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी आणि आता हे तर चार प्रकार आपण पाहिलेच होते पण याच्यामध्ये अजून दोन गोष्टी दोन वाक्यरचना ॲड होतात आहे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांचे वाक्य रूपांतर आपल्याला शिकायचे आहे आता सर्वप्रथम आपल्या येतात आहे प्रश्नार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर जगात सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न आपल्याला विचारला आहे याचा आपल्याला साधं विधान बनवायचं आहे जगात सर्व सुखी असा कोणी नाही आपण साधं विधान केलेलं आहे वरील उदाहरणात होकारार्थी प्रश्नाचे रूपांतर मात्र विधानार्थी रूपांतर निकारार्थी झालेले आहे आता अपमान केल्यास कोणाला राग येत नाही हा झाला नकारार्थी प्रश्न आता अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो हा झाला होकारार्थी म्हणजेच आपल्याला जेव्हा नकारार्थी प्रश्न विचारायचा असतो तेव्हा त्याचं उत्तर किंवा विधान हे आपल्याला होकारार्थीमध्ये द्यायचं आहे वरील उदाहरणात नकारार्थी प्रश्नाचे रूपांतर मात्र होकारार्थी विधानात झालेले आहे या दोन्ही उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्यांचे उत्तर दडलेले असते अशा प्रश्नार्थक वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवावे की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे जसे इथे झालेले आहे प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे म्हणजे नकार आणि होकार या दोन्हींचा इथे संबंध आहे हे लक्षात ठेवा जर नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं आणि होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं या दोन्ही उदाहरणावरून ते तुम्हाला स्पष्ट झालं असेल आता आपण पुढचा भाग बघूयातलाच उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केवढी उंच इमारत ही आता हे वाक्य तुम्हाला पहिले वाक्य नीट समजायला हवे तर हे आहे उद्गारार्थी वाक्य आता विधानार्थी करायचं याचं तर ही इमारत खूप उंच आहे केवढी अबब खूप मोठा हे शब्द आपल्याला इथे काढून टाकावे लागतील आणि सरळ विधान करावं लागेल किती पाऊस पडला हो काल रात्री काल रात्री खूप पाऊस पडला किती हा शब्द आपण इथे काढलेला आहे उद्गारार्थी वाक्ये अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य परिणाम मोठी संख्या विपुलता परिणामकारक रीतीने व्यक्त केलेली असते विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टींची विपुलता स्पष्ट करायची आहे ते स्पष्ट करावे त्यासाठी खूप प्रचंड भरपूर यासारखे शब्द वापरले जातात केवढी केवढी अबब अब हे शब्द काढून आपण त्या जागी खूप प्रचंड भरपूर यासारखे शब्द वापरूया आज्ञार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर तू चित्र काढ ही इथे आज्ञा झालेली आहे तर त्याचं विधान करताना तू चित्र काढावे आता काढ ही आज्ञाधारक जो शब्द आहे तो आज्ञा देण्याचा जो शब्द आहे तो काढून टाकला आहे आणि काढावे या विधानाने या विधानार्थक वाक्यामध्ये काढावे हा शब्द आपण लिहिला आहे आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते विधानार्थी वाक्या सरळ विधान अभिप्रेत असते या परस्पर वाक्यांचे वाक्य रूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यावा आज्ञा आपण आपल्याला जेव्हा वाक्याचे प्रकार चांगल्या प्रकारे कळतील तेव्हा आपण रूपांतर चांगल्या प्रकारे करू शकू आज्ञामध्ये आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे कमान दिलेली आहे आणि विधानार्थीमध्ये आपण त्याला सरळ साध वाक्य करत आहोत म्हणून आज्ञा आपल्याला काढून टाकायची आहे आणि सरळ विधान करायचं आहे आता शेवटचा भाग आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर पाचशे रुपये हे देखील मोठी रक्कम आहे हे झालं होकारार्थी आपण त्याला आहे म्हटलं आहे पण नकारार्थी करताना पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही आहेच आपण इथे नाही केलं आहे नकारार्थी केलं आहे तर हो हे होकारार्थी आणि नकारार्थी थोडं लक्षात तुम्हाला जास्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण आपण काय बदल करतो आहे हे एकदा तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही वाक्य सहज बदलू शकाल त्याचं रूपांतर करू शकाल अशा प्रकारे आपण वाक्य बदल होत असताना काय बदल होतात हे आत्ता आपण समजून घेतलं आहे तर यावरून मी तुम्हाला काही स्वाध्याय कृती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत प्रयत्न करून पहा वहीमध्ये सोडवून पहा न आल्यास मला विचारू शकता काही शंका असल्यास तुम्ही त्याचं निरसन करू शकता आता परीक्षेमध्ये ह्या दोन्ही गोष्टींना तुम्हाला दोन दोन मार्क आहेत वाक्य ओळखणे वाक्याचा वाक्या प्रकार ओळखणे आणि वाक्याचं रूपांतर करणे तर हे तुम्हाला दोनमधलं एक सोडवायचं आहे तुम्हाला तिथे चॉईस असणार आहे पण तरीसुद्धा तुम्ही तुम्हाला स्वतःला परिकपत केलं या कार्यात तर तुमचं काम सोपं होईल ह्या दोन्ही तुम्हाला हे दोन्ही मी होमवर्क दिलेले आहेत हे तुम्हाला वही सोडवून पहा अडल्यास मला विचारू शकता आणि हा अभ्यास जरूर करा म्हणजे तुमचं चार मार्क हे पक्के होतील धन्यवाद